राजापीठ ठाणे हद्दीतील भूतेश्वर चौक चाकूच्या धाकावर लुटमार केल्याप्रकरणी अटकेतील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे राजापीठ पोलीस स्टेशन अंतर्गत भूतेश्वर चौकेतून फिर्यादी कृपाल सिंग भगवत ठाकूर यांना आठ लाख रुपये रोख रक्कम घेऊन जात असताना येथील आरोपितांनी दुचाकी व ट्रिपल सीट येऊन फिर्यादीस चाकूसारख्या शस्त्राचा धाक दाखवून जखमी करून त्याच्या जवळील रक्कम जबरीने हिसकावून नेली सदर गुन्ह्याच्या तपासात एकूण सात आरोपीचं निष्पन्न झालं असून त्यापैकी आरोपी शेख मुन्नू शेख सलीम इलियास अली अहमद अली सैयद समीर उर्फ गोविंदा सय्यद जमीर तेजस संजय धोटे अशा चार आरोपितांना आज पावतो तपासात अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान येथील टोळी प्रमुख शेख मुन्नू शेख सलीम वर्षी शे एकतीस अमरावती हा आपल्या व टोळीतील सदस्यांचे आर्थिक लाभीकरिता पोलीस आयुक्तालय अमरावती हद्दीत वैयक्तिक व संघटितपणे स्वतः व टोळीतील सदस्यांमार्फत गुन्हे करीत असून सध्या ही टोळी सक्रिय आहे पोलीस आयुक्त यांच्या परवानगीने सदर गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी मोक्काप्रमाणे कलमवाळ करण्यात आलेली आहे या कारवाई संदर्भात पोलीस उपायुक्त विक्रम साळे यांनी माहिती दिली आहे